इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी निबंध व भाषण तयारी करून घेण्यासाठी या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त ठरणार आहे। मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाचन प्रेरणा दिन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत। हा निबंध तुम्ही लिहून घेऊ शकता, यासाठी वेळ सुद्धा दिला आहे। चला तर मग पाहूयात। संपूर्ण भारत देशातील विद्यार्थी युवकासाठी आदर्शाचा दीपस्तंभ करावा अशी अतुलनीय व्यक्ती म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम होय। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे 15 ऑक्टोबर हा जन्मदिन आपल्या देशात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो। दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 भारतातील तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जैनुलाबिदीन अब्दुल कलाम होय। कलामाचे वडील जैनुलाबिदीन हे मध्यमवर्गीय कुटुंबातील होते। ते रामेश्वरला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुषकोडीला नेणे आणण्याचा व्यवसाय करत। त्यांचे वडील व नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते। त्यांच्यातील आध्यात्मिक लक्ष्मणशास्त्री चर्चा कलाम ऐकत असत। ग्रंथ अमुचे साथी, ग्रंथ अमुच्या हाती, ग्रंथ उजळतीत अज्ञानाच्या अंधाराच्या राती, या ग्रंथाच्या तेजामधूनही जन्म येतो क्रांती, ग्रंथ शिकविती माणुसकी आणि ग्रंथ शिकविती शांती, निराश जेव्हा धीर धरुणी पडे घेऊन जाती, ग्रंथ अमुचे साथी, ग्रंथ अमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती। माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बालकापासून ते आजोबापर्यंत सगळीच माणसे दूरदर्शन मोबाईल भोवती केंद्रित झालेली दिसतात। तासन तास TV समोर बसणारी माणसं स्वतःसाठी दररोज 4 ओळी वाचायलाही तयार नाहीत। परिणामी संस्कृती लोप व्हायला सुरुवात झाली आणि मग पुन्हा सांगण्याची वेळ आली, वाचाल तर वाचाल। मित्र हो, वाचन हा फक्त विरंगुळा नाही तर अर्थपूर्ण विरंगुळा आहे, कारण मनोरंजनाबरोबरच ज्ञानार्जनाचा प्रमुख हेतू वाचनामागे असतो। आपण खरं तर वेळ जात नाही म्हणून वाचन करण्यापेक्षा वाचनासाठी वेळ काढला पाहिजे। वाचन लहानपणी ज्ञान देण्याचं काम करतं, तारुण्यातील रक्षणासाठी विवेक आणि सद्भावना निर्माण करण्याचं काम करतं आणि वार्धक्याच्या काळात दुःख हरण करून आनंद देण्याचं काम करतं, ते म्हणजे वाचन। बालपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत म्हणजे संपूर्ण जीवनात मानवाला साथ देण्याची आणि संकटातून वाचवण्याचे काम वाचन करते। परीक्षेच्या अगोदर केवळ गाईड्सवरचं काम होत आहे, अभ्यासाला वेळ नाही, शॉर्टकटचा काळ आहे, पुस्तके बाजारात मिळत नाहीत, गाईडचा सुकाळ आहे, प्रार्थना प्रसादान पाठ नाही आणि सिनेमाची गाणी मात्र सारे तोंडपाठ आहेत। बरोबर की नाही? आहेत ना पाठ? बघा, सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटसारख्या आधुनिक साधनावर प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे। याचा उपयोग आपण वाचकाने केला पाहिजे। आज प्रत्येक घरात देवघर आहे, तसेच ग्रंथघर ही असायलाच पाहिजे। प्रत्येक गावात मोबाईल टॉवर नसला तरी चालेल, पण प्रत्येक गावात एक ग्रंथालय आणि प्रत्येक हातात मोबाईलऐवजी एक पुस्तक असलेच पाहिजेत, कारण मोबाईल आणि टॉवर्समुळे अप्रत्यक्ष संपर्क साधता येईल, पण संस्कृती विसरून दूर गेलेल्या मनांना एकत्र आणण्याचे काम ग्रंथालय, त्यातील पुस्तके आणि त्यामार्फत होणाऱ्या संस्कारांमार्फत शक्य आहे। म्हणून वाचाल तर वाचाल। आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन करून आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करूया। धन्यवाद।